राम राम शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज 2 जानेवारी 2024 आणि सकाळी झाली राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी, आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, शासनाचे निर्देश परिपत्रक ही जारी। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काल उशिरा रात्रीपर्यंत आलेले ताजे कापसाचे अपडेट, सर्वच बाजार समितीचे बाजार भाव सुद्धा बघणार आहोत। त्याचबरोबर सरकारकडून शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे, तर दोन्ही बातमी आपण बघू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, पहिले बाजार भाव बघू, कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला जवळपास 7.5-8 हजार भाव बघूया, आणि लगेच शासनाचा निर्देश बघूया। पुलगाव बाजार समितीमध्ये 7,100 पर्यंत दर चालू आहे। श्रीगोंदा बाजार समितीमध्ये 886 क्विंटल आवक होऊन 7,000 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। हिंगणा या ठिकाणी 10 क्विंटल आवक होऊन 6,500 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाची माहिती चुकू नका। सिंधी सेलू या ठिकाणी 700 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,070 रुपयापर्यंत दर मिळताना दिसतोय। वरोरा खांबाडा 1,788 क्विंटल आवक होऊन 7,010 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। काटोल या बाजार समितीमध्ये 155 क्विंटल आवक होऊन 6,825 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। देऊळगाव राजा 3100 क्विंटल आवक होऊन 7,085 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर वरोरा 2,226 क्विंटल आवक होऊन कापूस भाव 7,000 मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, उमरेड बाजार समितीमध्ये 338 क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त 6,850 रुपये दर मिळताना दिसत आहे। मनवत बाजार समितीमध्ये 2,900 क्विंटल आवक होऊन 7,100 भाव मिळताना दिसत आहे। मनवत बाजार समिती हायब्रिड कापसाला या ठिकाणी 6,600 जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, अकोला 142 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,000 जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती सांगायची, व्हिडिओ पूर्ण बघा। आष्टी वर्धा 390 क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त 6,900 दर मिळताना दिसत आहे। पारशिवनी 580 क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त 6,825 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। नवापूर 292 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,150 या ठिकाणी दर मिळताना दिसत आहे। भद्रावती या ठिकाणी 435 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,020 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। मित्रांनो, शासनाचा आदेश बघायचा आहे आपल्याला। संगमनेर 100 क्विंटल आवक होऊन 6,800 दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, सावनेर 1,500 क्विंटल आवक होऊन 6,775 रुपये दर मिळताना दिसत आहे। आणि सर्वात मोठा दिलासा, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला कापसाला सर्वात जास्त हायेस्ट 7,600 रुपये दर मिळताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, कापूस जाडा अकोट अकोला 6,500 7,600 दर मिळताना दिसतोय। आणि सर्वात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ही आहे की शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत मदत, पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, सरकारचे परिपत्रक जारी। राज्यात अवकाळी गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपयांनी, बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 36,000 रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल विभागाने परिपत्रक जारी केले आहेत। या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला होता। आता निकषाबाहेर जाऊन मदत देण्याचे निर्देश, मात्र निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकरी सरकार विरोधात रोष व्यक्त केला। अनेक भागात शेतकरी रस्त्यावर उतरले। राज्य सरकारने याची दखल घेत बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आता केले आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 2 हेक्टर ऐवजी आता 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार। मित्रांनो, अशी मिळेल मदत,
SDRF-च्या निकषानुसार यापूर्वी 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवण्यात आले। राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी 8,500 रुपयाऐवजी 13,500 रुपये, बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 रुपयाऐवजी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी 22,500 रुपयाऐवजी आता 36,000 रुपयाची मदत देण्यात आली। ही मदत तात्काळ लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। धन्यवाद।